मुंबईमधील तीन जागांबाबत महायुतीमध्ये पेच कायम. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम आणि उत्तर मध्य लोकसभेच्या जागांवर तिढा कायम. दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेचा दावा. महायुतीसोबत चर्चा सुरू. लवकरच उरलेली यादी प्रसिद्ध करणार. जागावाटपात कुणीही दुखावणार नाही. 7 ते 8 जागांबाबत पुन्हा चर्चा होईल. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राहुल गांधींशी जागावाटपाबाबत चर्चा झाली. त्यांना राज्यातील परिस्थिती, जागावाटपासंदर्भात माहिती दिली. राहुल गांधी महाराष्ट्रातील एकंदरीत घडामोडींविषयी समाधानी. संजय राऊत यांची माहिती. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू. संजय राऊतांवर रावसाहेब दानवेंचं टीकास्त्र. राहुल गांधी हे संजय राऊतांच्या दृष्टीनं प्रकाश का अंधार आहे हे येत्या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. इंदिरा गांधीप्रमाणे राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून प्रकाश घेऊन आले असं संजय राऊत म्हणाले. आता असं संजय राऊतांच्या दृष्टीने तो प्रकाश ठरतो का अंधार ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतर कळलं. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याच्या स्वभावामुळे 6 वेळा पक्षानं विश्वास टाकला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. लढाई अवघड, मात्र मागील वेळेच्या मतानं एवढीच आघाडी मिळेल. दानवेंनी व्यक्त केला विश्वास. संघटनेमध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याचा माझा स्वभाव आहे. लोकसभेचा आणि 2 वेळेस विधानसभेचा, 3 वेळेस विधानसभेचा विश्वास माझ्यावर आहे. बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे. घोषित करण्याची गरज नाही. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची माहिती. माझ्या उमेदवारीबद्दल पक्ष निर्णय घेईल. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. बारामती ही एका वेळेला अनडिक्लेअर्ड, म्हणजे घोषित करण्याची आवश्यकता नाही, परंतु ती राष्ट्रवादीला अजित दादांना जाईल. काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची घेतली भेट. फडणवीसांनी गोपाळ शेट्टी यांची समजूत काढल्याची माहिती. गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापल्यानं त्यांचे समर्थक नाराज. रावेर मतदारसंघामधून रोहिणी खडसेंना उमेदवारी द्या. नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत मागणी. रोहिणी खडसेंना उमेदवारी मिळाल्यास नणंद विरुद्ध भावजय लढत पाहायला मिळणार. सोलापूर लोकसभेसाठी भाजपवाल्यांकडून माझ्या नावाची अफवा. आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका. तर रक्तातच काँग्रेस असल्याचा पुनरुच्चार. लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता वाघ यांनी मानले पक्षाचे आभार. जळगाव लोकसभा निवडणुकीत आपली जागा निवडून येईल. व्यक्त केला विश्वास. नेतृत्व पाठीशी आहे. राज्याचं नेतृत्व, केंद्रातलं नेतृत्व, पदाधिकारी, कार्यकर्ते, आम जनता ही मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे मला माहिती आहे की 100% जागा ही आपण निवडून. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून लंकेंचा भावी खासदार असा उल्लेख. आमचं ठरलंय, दक्षिण उरलंय. कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. निलेश लंकेंसाठी तुतारी वाजवत गावकऱ्यांकडून फुलांच्या पायघड्या. पुण्याकडे जाण्याआधी आई आणि पत्नीकडून लंकेंचं औक्षण. पक्षविरोधात निर्णय घेतल्यास कारवाई होते, त्यामुळे निलेश लंके यांनी अशी भूमिका घेऊ नये, अन्यथा त्यांना आमदारकी सोडावी लागेल. अजित पवारांचं विधान. त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल त्याने घेऊ नये, हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे. कालच तो मला भेटलेला होता. त्याला जर घ्यायचं झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाही तर तो डिस्क्वालिफाई. कोणत्याही नेत्याला कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये असंच वाटतं. लंकेंना राजीनामा द्यावा लागेल या अजित पवारांच्या विधानावर लंकेंची प्रतिक्रिया. तर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण. शरद पवार यांचं नाव आणि फोटो कुठल्याही स्तरावर वापरणार नाही असं लेखी स्वरूपात द्या. अजित पवार गटाला न्यायालयाची सूचना. दोन्ही पक्षांनी या गोष्टीला माध्यमातून प्रसिद्धी द्या. न्यायालयाचे शरद पवार आणि अजित पवार गटाला निर्देश. पुढील सुनावणी 18 तारखेला. शरद पवारांचं नाव वापरू नका, त्यांचा फोटो वापरू नका असं न्यायालयानं आज स्पष्ट सांगितलंय. आतापर्यंत निवडणुका पवारांनी जिंकून दिल्या हे सुद्धा न्यायालयानं म्हटलं. वेगळं चिन्ह घ्या असं न्यायालयानं सुचवलं. न्यायालयाच्या निर्णयावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया.
एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।